ज्या विद्यार्थ्यांच्या सीई डीच्या तिकीट निघत नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम लॉग इन करा त्यानंतर साइन इनमध्ये तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इन करा साईन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार त्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्डला क्लिक करा यामध्ये मला पी सी एम ग्रुपचं तिकीट आलेलं आहे दिसत आहे परंतु या अगोदर मला हॉल तिकीट दिसत नव्हतं तर मी जी स्टेप केली ते स्टेप तुम्ही करू शकता त्यानंतर रजिस्ट्रेशनला क्लिक करा रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एम एस टी सी डीचं जे ऑप्शन दिसत आहे तिथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेला फॉर्म पूर्ण ओपन होईल यामध्ये तुम्ही सर्व ऑप्शन चेक करू शकता यामध्ये पूर्ण पेज जे रिफ्रेश करा रिफ्रेश केल्यानंतर पेजला लॉग आउट करा लॉग आउट केल्यानंतर तुमच्याकडे जो आय डी आणि पासवर्ड आहे हा तुमच्या जवळच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करा तुम्ही ज्या मोबाईलमध्ये लॉग इन केलेला आहे त्या मोबाईलमध्ये लॉग इन करू नका म्हणजे एकदा लॉग इन करून तुम्ही रजिस्ट्रेशनला क्लिक करा रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो एकदा चेक करा चेक केल्यानंतर लॉगआउट करा लॉग आऊट केल्यानंतर जवळच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये तुमचा फॉर्म ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्ही परत हॉल तिकीटच्या ऑप्शनला क्लिक करा तिथे तुम्हाला तुमची हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार तर अशा प्रकारे तुम्ही तुमची हॉलटिकीट डाउनलोड करू शकता कारण भरपूर विद्यार्थ्यांना टिकट उपलब्ध होत नाही अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा